नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा, बघूया आजच्या ठळक घडामोडी। कुरुंदवाड इथं भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संविधान दिनाचं औचित्य साधून नगरपालिका, विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटनांच्या वतीनं जनजागृती रॅली आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पालिका सभागृहात संविधानाचं वाचन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली। प्रभारी नगराध्यक्ष अक्षय आलासे यांच्या हस्ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। यावेळी नगरसेवक जवाहर पाटील, उदय डांगे, भोला बारगीर, अभिजित पाटील, दीपक गायकवाड, दयानंद मालवेकर, फारुख जमादार, महादेव बागलकोटे, जावेद बागवान, नंदू चौधरी, आनंद शिंदे, महादेव अंबी, अजित दीपंकर, नामदेव धांतुडे, निशिकांत ढाले, किशोर राजपूत, विजय ढाले, अविनाश गोरे, प्रणव शिंदे तसंच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता। तसंच विविध संघटनांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन रॅली काढण्यात आली। विविध संघटनांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शिवाय मुंबई इथं अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। सदरप्रसंगी राहुल ढाले यांनी सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देऊन संविधानातील उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं। याच प्रसंगी प्रबोधनात्मक रॅलीला सुरुवात करण्यात आली। सुवर्णसंधी सुवर्णसंधी लोकसंदेश न्यूज घेऊन येत आहे आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी नवीन जाहिरात धोरण, ज्यामुळं आपण आमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचू शकता। यासाठी आजच संपर्क करा लोकसंदेश न्यूज मीडिया, पुष्कराज अपार्टमेंट, गाळा नंबर 3, आंबेडकर वाचनालयासमोर, चेतना पेट्रोल पंपाजवळ, 100 कुटी रोड, सांगली। मोबाईल नंबर 98 50 15 58 23।